ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार प्रेक्षको, आजच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। प्रेक्षको, आज 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिन, आजच्या दिवशी ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात। मात्र कोरोनाच्या सावटाखाली आलेल्या आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी नगर शहरातील ऐतिहासिक किल्ल्यावर आज काय परिस्थिती आहे या संदर्भात आपण जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी विजया वामन आणि माधुरी कुंभकर आपल्याशी जोडल्या गेल्यात। सुरुवातीला भुईकोट किल्ल्यावर जाऊयात, तेथून आमची प्रतिनिधी विजया आपल्यासोबत जोडली गेली आहे। विजया, काय सांगशील आज त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे? आज 74वा स्वातंत्र्य दिन आणि तुम्ही माझ्या पाठीमागे जो पाहत आहात तो आहे ऐतिहासिक किल्ला भुईकोट किल्ला। त्यावर एक आपला तिरंगा फडकताना दिसतोय। आजच्या दिवशी सर्वसामान्य माणसांसाठी ऐतिहासिक किल्ले असतील, ऐतिहासिक पर्यटन स्थळे असतील, त्याची दरवाजे ही सर्वसामान्य माणसांसाठी उघडी असतात। मात्र कोरोनाचं सावट पहा, आज तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता सर्वत्र शुकशुकाट आहे, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील आहे। कारण म्हणजे आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक या ठिकाणी येत असतात, या किल्ल्याचा जो इतिहास आहे तो इतिहास जाणून घेत असतात, या ठिकाणी कोणकोणती महापुरुषे होती याबाबतची माहिती सर्वसामान्य माणूस करून घेत असतो। मात्र आजच्या दिवशी कोरोनाचं सावट असल्या कारणाने या ठिकाणची दरवाजे देखील आज बंद आहेत, त्यामुळे कुठलाही पर्यटक या ठिकाणी येऊ शकलेला नाही। याच ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू हे काही दिवस स्थानिक होते, त्या ठिकाणी त्यांनी ग्रंथ देखील लिहिलेला होता। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता की हा किल्ला खूप मोठा आहे, एक दिवसही पर्यटकांना फिरण्यासाठी पुरत नाही, मात्र मोठ्या प्रमाणात पर्यटकांची ओढ या किल्ल्याकडे असते। अशीच काहीशी परिस्थिती अहमदनगर जिल्ह्यामध्ये जी काही ऐतिहासिक स्थळे आहेत तेथील आहे। मग फरियाबाद असेल, म्युझियम टँक असेल, अशी वेगवेगळी जी ऐतिहासिक स्थळे आहेत ती आज बंद आहेत। त्यामुळे न्यूज 24 सह्याद्रीच्या माध्यमातून आम्ही देखील हेच आवाहन करत आहोत की देशावर, जगावर आणि आपल्या राज्यावर, जिल्ह्यावर कोरोनाचं सावट आहे आणि त्या सावटाखाली प्रत्येक नागरिक आहे। त्यामुळे तुम्ही प्रत्येक आणि न्यूज 24 सह्याद्रीच्या माध्यमातूनच तुम्ही ही पर्यटन स्थळे पाहू शकतायत। कोणीही या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करू नये, जेणेकरून तुम्हाला पोलिसांचा दंडुका खायला मिळणार नाही। धन्यवाद विजया तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आता जाऊयात आपण चांदबिबी महालावर, तिथे काय परिस्थिती आहे ती देखील जाणून घेऊयात। या संदर्भात अपडेट्स देते आमची प्रतिनिधी माधुरी। माधुरी, काय परिस्थिती आहे सध्या तिथे? नक्कीच प्रतीक्षा, विजयाने सांगितल्यानुसार भुईकोट किल्ल्याला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे। महापुरुष पंडित जवाहरलाल नेहरू यांनी द डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ भुईकोट किल्ला या ठिकाणी लिहिला आणि अगदी भुईकोट किल्ल्यासोबतच चांदबिबी महाल अहमदनगर शहरातील या ऐतिहासिक स्थळाला देखील एक मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि एक स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आजच्या दिवशी पर्यटक ऐतिहासिक स्थळांना भेटी देत असतात, त्या ठिकाणची माहिती, त्या ठिकाणचा इतिहास जाणून घेत असतात। मात्र यंदा कोरोना संकटामुळे नेमकी काय परिस्थिती आहे ही आपण सर्वजण पाहत आहोत। चांदबिबी महाल या ठिकाणी देखील शुकशुकाट पाहायला मिळतो आहे पर्यटकांची। या ठिकाणी दरवर्षी वर्दळ असते, मात्र यावर्षी अशी परिस्थिती पाहायला मिळत नाही आहे। त्यामुळे यावर्षी अगदी साध्या पद्धतीनेच सर्व ठिकाणी 15 ऑगस्ट हा ध्वजारोहण करून साजरा केला जात आहे। प्रेक्षकहो, कोरोनाचं सावट हे देशावरती अजूनही आहे, कोरोना संसर्ग वाढत चाललेला आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे दिवसेंदिवस। त्यामुळे शक्यतो प्रेक्षकहो घरातच राहा, स्वतःची काळजी घ्या, प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा, मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा, गर्दीत जाणं टाळा आणि आपल्या स्वतःचं जेवढीत जास्तीत जास्त स्वतःची जेवढी आपल्याला काळजी घेता येईल तेवढी काळजी घेण्याचा प्रयत्न करा। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ गायकवाडसह माधुरी कुंभकर, न्यूज 24 सह्याद्री। तर अशा पद्धतीने आज ऐतिहासिक वास्तू किल्ले पर्यटनासाठी बंद आहेत। तर तुम्ही सर्वांनी तुमची काळजी घ्या, घरी राहा, सुरक्षित राहा आणि ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। स्पेशल रिपोर्ट, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन्स।